रिच डैड पुअर डैड मराठी समरी। रिच डैड पुअर डैड मराठी मध्ये सारांश। नमस्कार मित्रांनो, हजारो वर्षांपासून पुस्तके मानवी जीवनाची अविभाज्य घटक आहे। पुस्तके ही बरेच प्रकारची असतात, कोणी प्रवास वर्णन लिहितो तर कोणी स्वअनुभव, तर कोणी ऐतिहासिक पुस्तके लिहितो, तर कोणी आध्यात्मिक। आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका अशा पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहोत ज्याचा जवळपास 12 भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे। या पुस्तकाने एक दोन नाही तर लाखो लोकांना त्यांचा पैशाप्रती असलेला माइंडसेट बदलण्यासाठी मदत केली आहे। मित्रांनो, त्या पुस्तकाचे नाव आहे रिच डॅड पुअर डॅड। रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल्या या इंग्रजी पुस्तकाची आपण आज मराठीमध्ये समरी जाणून घेणार आहोत। तसं पाहायला गेलं तर सर्वांच्या आयुष्यामध्ये एकच डॅड वडील असतात, पण लेखकांच्या आयुष्यामध्ये दोन डॅड होते। एक म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील, तर दुसरे म्हणजे त्यांचा मित्र माईक यांचे वडील। स्वतःच्या वडिलांना ते पुअर डॅड म्हणायचे, तर मित्राच्या वडिलांना रिच डॅड म्हणायचे। पुअर डॅड हे खूप जास्त शिकलेले PhD झालेले होते, तर या उलट रिच डॅड फक्त 8वी पास होते। पण पुअर डॅड एवढे शिकलेले असून सुद्धा आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे पण त्यांना नेहमी पैशाची तंगी जाणवत असे। या उलट 8वी पास असलेले रिच डॅड त्यांच्या आर्थिक ज्ञानाच्या जोरावर शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक व्यक्ती होती। रॉबर्ट यांच्या संपूर्ण जीवनामध्ये रिच डॅड त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या अळणावर श्रीमंत होण्याबद्दल, पैशाबद्दल 6 अशा गोष्टी सांगतात ज्या त्यांना स्वतःच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आणि सदैव श्रीमंत होण्यासाठी खूपच महत्त्वाच्या ठरतात। भाग 1, रिच डोंट वर्क फ्रॉम मनी, मनी वर्क फॉर देम। याचा अर्थ असा होतो की श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाही, तर त्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात। रॉबर्ट यांचे रिच डॅड रॉबर्टला सांगतात की या दुनियामधील बरेच लोक एकाच सर्कलमध्ये अडकून पडलेली आहेत, ज्याला रिच डॅड रेट रेस बोलतात। श्रीमंत होण्यापेक्षा जगातील बऱ्याचशा लोकांचे स्वप्न फक्त चांगल्या विद्यापीठात शिक्षण घेणे, त्यानंतर चांगली नोकरी बघणे व आयुष्यभर कार आणि कराचे कर्ज फेडत राहणे हेच आहे। बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अंदाज नसतो की या रेट रेसमध्ये ते सर्वात जास्त मेहनत करत असतात आणि या गोष्टीचा फायदा दुसराच कोणाला तरी होत असतो। खरे तर या रेट रेसचा हिस्सा बरेच लोक नाखुश असतात, पण मनातील भीती आणि लालच आणि मजबुरीमुळे त्यांना रेट रेसमध्ये अडकून राहावे लागते। रिच डॅड म्हणतात की आपल्या मनातील भीती घालून सर्वप्रथम या रेट रेसमधून बाहेर निघायला हवं आणि त्यानंतर असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून तुम्ही पैशासाठी नव्हे तर पैसे तुमच्यासाठी काम करतील। भाग 2, कीपिंग मनी इज मोर इम्पॉर्टंट दॅन मेकिंग इट। पैसे कमवण्यापेक्षा पैसे ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे। तुम्ही असे बरेच सेलिब्रिटी श्रीमंत माणसे बघितली असतील जी त्यांच्या तरुणपणात अत्यंत श्रीमंत होती, पण हळूहळू अगदी गरीब होऊन नंतर भिकेला लागली। तर लोक असे श्रीमंत होऊन परत गरीब कसे होतात? तर ते केवळ आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे। रिच डॅड म्हणतात केवळ पैसे कमवण्याचे महत्त्वाचे नाही, तर पैसे मेंटेन करणे व वाढवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। संपूर्ण दुनियामध्ये लोकांना घरे असेट वाटते, तर रिच डॅड यांना ते लियाबिलिटी वाटते, कारण लोक आयुष्यभर घर घेऊन त्यांचे कर्ज फेडत बसतात आणि या गोष्टीमुळे त्यांच्याकडे पैसे राहत नाही। रिच डॅड फक्त त्याच गोष्टींना असेट देतात, त्यांना घर बसल्या पैसे कमवून देतात। धन्यवाद।